नमस्कार, मी भूषण दातार, एसएम स्टडीज या चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्याला इयत्ता 12 विषय मराठी याच्यामधला पाठ क्रमांक 1 वेगवशता हा पाठ अभ्यासायचा आहे. या पाठाचे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले. सर्वप्रथम वेगवशता या शब्दाचा अर्थ काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. वेग या शब्दाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना परिचित असेलच. वेग म्हणजे गती, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्पीड असं संबोधतो. आणि दुसरा शब्द जो आहे तो आहे वशता. एखाद्याला वश होणे, एखाद्याच्या तावडीत सापडणे म्हणजेच वेगवशता. आजची जी पिढी आहे ती वेगाच्या आहारी कशी गेलेली आहे, वाहनाच्या आहारी कशी गेलेली आहे, अशा पद्धतीचं थोडंफार चित्रण करणारा हा पाठ आहे. आपण सर्वप्रथम लेखकाचा परिचय बघूया. पृष्ठ क्रमांक 3 वरती आपण आहोत. पाठ क्रमांक 1 वेगवशता. प्राचार्य शिवाजीराव भोसले. जन्म 1927, मृत्यू 2010. नामवंत वक्ते, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक. देशात आणि विदेशात अनेक विषयांवर व्याख्यानमाला गाजवल्या. पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत सलग 28 वर्षे व्याख्याने दिली. कथा वक्तृत्वाची, जागर खंड 1 व 2, जीवनवेद, दीपस्तंभ, देशोदेशींचे दार्शनिक, मुक्तिगाथा महामानवाची, यक्षप्रश्न, हितगोष्टी इत्यादी ग्रंथ प्रकाशित. औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू. राजर्षी शाहू महाराज पुरस्कार कोल्हापूर. श्रीमंत मालोजी राजे स्मृती पुरस्कार फलटण इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित. आता या पाठामध्ये नेमकं लेखकाला काय मांडायचं आहे त्याचं सारांश रूपाने एक परिच्छेद दिलेला आहे, आपण तो वाचूया. या वैचारिक पाठात लेखकाने अति वेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाची गरज लेखकालाही पटते. मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकला आहे. महानगरात, शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून कामे करावी लागतात हे खरे असले तरी नको तितक्या वेगाने वाहने चालवून लोक अपघाताला निमंत्रण देताना दिसतात. याचे लेखकाला वैषम्य वाटते. वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहने वापरतात, परंतु माणसे वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात. तेव्हा वाहने माणसांवर स्वारतात अशी मार्मिक टिप्पणी लेखक करतात. अफाट वेगाने वाहने चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीर मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो. त्यामुळे स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखक शेवटी कशा प्रकारे स्पष्ट इशारा देतात ते या पाठातून पाहूया. बघूया, आपण पाठाला सुरुवात करूया. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनाने व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात, एरवी गती पायी अगती होतात. हा आपला पहिला परिच्छेद आहे. आपण बघूया ह्याच्यामध्ये दिशाविहीन शब्द आलेला आहे, ज्याचा अर्थ आहे दिशा नसलेली. ज्या गोष्टीला कोणतीही डायरेक्शन नाही अशी गोष्ट म्हणजे दिशाविहीन गोष्ट. बघा, लेखक पहिल्या परिच्छेदामध्ये काय म्हणतो आहे, वेग हे गतीचं रूप आहे. आपल्याला गती म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा चित्रपट सरकायला सुरुवात होते. आपण अगदी बघितलेले असतात फास्ट अँड फ्युरियस. आताच्या आपण गाड्या बघतो, अनेक गाड्या, KTM सारखी गाडी असते, बुलेट गाडी असते, अतिशय वेगाने आपल्याला ते वाहनस्वार चालवताना दिसतात.
बघतो आपण की वेळ हे गतीचं रूप आहे. आपले जीवन ही स्थिती आणि गती यात विभागलेलं आहे. स्थिती म्हणजे एखादी गोष्ट पॉज होणे आणि गती म्हणजे एखादी गोष्ट चालत राहणे, त्याला एखाद्या गोष्टीला स्पीड असणे. ह्या दोन गोष्टीत आपलं जीवनमान विभागलेलं आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. बघा हे जीवनचक्र कसं आहे की थांबणे, चालणे, धावणे अशा ह्या गोष्टी कायम आपल्या जीवनामध्ये सुरू असतात. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो, कोणत्या गोष्टी सकट दिशेसकट, त्यावेळी तिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते आणि जेव्हा या गतीला दिशा असते तेव्हाच ती प्रगती घडते. आपण कधी प्रगती म्हणू शकतो? ज्यावेळी आपण दिशा असलेला विचार करतो त्यावेळीच आपण त्याला काय म्हणू शकतो? प्रगती. अन्यथा कोणताही विचार नसेल, कोणतीही दिशा नसेल आणि आपण एखाद्या खुळ्या व्यक्तीसारखा विचार केला तर त्याला अधोगती म्हणतात. त्याने पुढे वाक्य दिले बघा, दिशाविहीन गती ही मात्र अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. आपलं हे जीवन इतकं फास्ट आहे, इतकं स्पीडी आहे की आपल्याला जागोजागी प्रत्येक ठिकाणी गती दिसते. कोणतीही गोष्ट घ्या, मोबाईलचा जरी जमाना धरला तरी 10-10 दिवसाला नवनवीन त्याच्यामधली फीचर्स येणारे मोबाईल आपल्याकडे येत असतात. आता सध्या आपल्याकडे लॉकडाऊनचा काळ आहे, पण लॉकडाऊनचा काळ असला तरी आपल्याला एक प्रकारे बघायला मिळतं की आता ऑनलाईन शॉपिंग वगैरे सुरू झालेलं आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला 10-10 दिवसानंतर अपडेट होताना दिसते. इव्हन लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा बघा की हा कोरोना आहे, कोरोना हा रोग आहे, या रोगावरती दिवसेंदिवस तो गतीने आपलं पूर्ण जीवनमान झाकोळून टाकतोय. तो सुद्धा एक प्रकारचा गती घेतोय. आणि ह्याला उत्तर काय आहे? तर आपली गती थांबवणे. पुन्हा एकदा आपण जे एकमेकांकडे ज्याला काय सोशल डिस्टन्सिंग न पाळता आपण जी काही कामं करतोय, वेग घेतोय, तो आता आपण कमी करणं गरजेचं आहे. हे सुद्धा या पाठाला एक औचित्य असणार असे उदाहरण आहे. बघा, रस्ते वाहनाने व्यापलेले असतात, माणसे घरात राहतात, म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गती पायी अगतिक होतात. अगतिक या शब्दाचा अर्थ आहे असहाय्य किंवा केविल वाणे, असा या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगता येईल. बघा, माणसे घरात राहतात म्हणून स्थिर आहेत अल्प काळासाठी. काळ किती अल्प आहे. लॉकडाऊनमुळे आपण घरात आहोत म्हणून स्थिर आहोत. अन्यथा आता मे महिना आहे, गाड्या घ्यायच्या आणि फिरत राहायची ही प्रवृत्ती आपल्याला जागोजागी दिसते. मुंबई, पुणे, अगदी इव्हन आपल्या कोकणात सुद्धा आपल्याला असं दिसून येतं की ज्यावेळी चाकरमानी येतात त्यावेळी चाकरमानी आणि गावातले असे दोघही जण गाड्या घेतात आणि पूर्ण गावाला फेऱ्या मारत राहणे, ही प्रवृत्ती आजही दिसते. आपण दुसऱ्या परिच्छेदाकडे जाऊया. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कोठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कुठे दिसत नसत. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात, पायी चालत ती उरकता येत नाही. जीवन हे दशदिशांना विभागले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके सांधणार कशी, जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा, त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल, तो आत्मघातकी ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असते. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसा माणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात आणि भान हरपले म्हणजे अस्वस्थता वेळून जाते. वेगात एक बेहोशी असते.
बघा हा दुसरा पॅरेग्राफ आहे. या दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये लेखक काय म्हणतोय बघा की वाहन ही आली कुठून. लेखकाला असा प्रश्न पडतो की ही वाहन आली कुठून, यांचा इतिहास काय आहे. लेखक म्हणतो की पूर्वी इतिहासामध्ये अशी वाहन दिसत नाहीत आपल्याला जी वेग घेतात, अशी वाहन दिसत नाही. रथ होते, बैलगाड्या होत्या, घोडागाड्या होत्या, मात्र त्यांना आत्ताची जी वाहनं आहेत अशा पद्धतीचा ज्याला अनैसर्गिक असा म्हणता येईल असा मात्र वेग नव्हता. आताची प्रवृत्ती सांगतो लेखक, आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो, वेळ थोडा असतो हे मान्य, काम बरीच असतात, पायी चालता ती उरकता येत नाही, कारण जीवन हे दश दिशांना व्यापलेलं आहे. बघा माणूस घराच्या बाहेर दारात पडला की गाडीवरती पाय टाकून फिरायला सुरुवात करतो, याचं कारण काय, मुलांची शाळा एकाडोकाला, आपलं कार्यालय दुसऱ्या बाजूला, बाजार तिसऱ्या बाजूला, दवाखाना चौथ्या बाजूला, ह्या चारही दिशा समजा मला जर एकाच वेळेमध्ये जर जायच्या असतील, एकाच वेळेमध्ये मला त्या मिळवायच्या असतील, तर मला वाहनाशिवाय पर्याय नाही. आपली दोन पायांची गाडी किती चालवतात, आणि म्हणूनच मग दोन चाकांची गाडी घेऊन आपण फिरायला बाहेर पडतो. लेखक पुढे काय म्हणतो बघा, शेवटी गती ही घ्यावीच लागते, यथाप्रमाण गती ही गरज आहे. लेखकाचा गतीला विरोध नाही, लक्षात घ्या. याच्यामधून असा एक आपल्याला वाटू शकतं की लेखक गतीला विरोध करतोय का, की कोणती गोष्ट स्पीडने करण्याला लेखक विरोध करतोय का, अर्थातच नाही. पण लेखकाने एक शब्द वापरलाय बघा, यथाप्रमाण गती. यथाप्रमाण म्हणजे जेवढी आवश्यक आहे तेवढी गती तुम्हाला घ्यायचीच आहे. समजा एखाद्या शिक्षकाने तुम्हाला शिकवण्यासाठी अतिशय हळूहळू हळूहळू सुरुवात केली, तर तुमचा वर्षाच्या शेवटापर्यंत अभ्यासक्रम जो आहे, सिलेबस आहे, तो पूर्ण होणार नाही. त्याच्यासाठी त्या शिक्षकांना गती घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ठीक आहे, पण समजा उद्या शिक्षकांनी फास्ट फॉरवर्ड 7 मध्ये अगदी सुरुवात केली, तर शिक्षकांनाही कळणार नाही आपण काय शिकवलं, आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही कळणार नाही की शिक्षकांनी आम्हाला काय शिकवलंय. आणि म्हणूनच आपल्याला काय आहे, यथाप्रमाण गती हे जीवनाचं जे सूत्र आहे किंवा गतीचं जे सूत्र आहे ते आपल्याला फॉलो करायचं आहे. पुढे लेखक म्हणतोय बघा, अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती हे विकृती आहे. मग अशी प्रगती शब्द आला तर विकृती हा शब्द आहे बघा. अप्रमाण, प्रमाण नसलेली, अवास्तव, अवास्तव, वास्तव म्हणजे रियालिटी आणि अवास्तव म्हणजे रियालिटीच्या बरोबर अपोजिटचा शब्द, की ज्याच्यामध्ये आपण अगदी अभिमानाने सांगतो मी 140 स्पीडने गाडी चालवली, त्याच वेगाने आपल्याला वरून आमंत्रण येऊ शकतं, हेही आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. 140 स्पीड हा वास्तव स्पीड नाहीये. आपण चित्रपटामध्ये बघतो अशा गाड्या चालवतात, त्यावेळी खाली अगदी बारीक अक्षरामध्ये आपल्याला दिसतं की हे जे स्टंट केलेले आहेत ते तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहेत, किंवा ह्याच्यामध्ये सृजनात्मक चित्रण केलेलं आहे, कल्पनात्मक चित्रण केलेलं आहे, अशा पद्धतीने दिसतं की हे जे आहे हे कॉम्प्युटराइज आहे, हे खरं नाहीये. पण आपण काय समजतो की हे सगळं खरं आहे, अशा पद्धतीने खरोखरच गोष्टी होतात, इतका स्पीड खरोखरच लावला जातो आणि आपण त्या वेगाला बळी पडतो, आणि पुढे जे काय होतं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते म्हणतात बघा, अक्षम्य आवेग म्हणावा लागेल तो आत्मघातक ठरतो. अनेक वाहनांचे आपण अपघात होताना बघतो. पुढे बघा की अमेरिकेचं उदाहरण लेखक या ठिकाणी देतोय. अमेरिकेसारख्या विकसित देशामध्ये घरोघरी आपल्याला गाडी दिसते, पण तिथली संस्कृती कशी आहे बघा, की रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालय, बाजारपेठा यात निदान 100 मैलांचे किमान अंतर असते, जवळच्या जवळ असं काहीच नसतं. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की प्रत्येक घरामध्ये अगदी 4 चाकी तर निश्चित असतेच. पुढे बघा लेखक काय म्हणतो, वेगामुळे माणसे बेभान होतात, भान हरपले म्हणजे अस्वस्थता घेऊन जाते. गाडीवर बसलं, डोळ्याला गॉगल लावला, बुलेटची कीक मारली आणि त्या आवाजामध्ये आपल्याला समोरची आई हाक मारतीये, वडील हाक मारतीये, हेही लक्षात राहत नाही. हा अगदी मस्त एक्सलेटर पिळून खूप लांब जायच्या वेगाने निघून जातो. काय होतं बघा, अस्वस्थता विरून जाते, डोक्यातले सगळे विचार निघून जातात, वेगात एक बेहोशी असते. बेहोश हा शब्द हिंदी आपल्याला माहिती असेल, की आपल्याला कोणत्याच प्रकारची शुद्ध राहत नाही.
मस्त अगदी गॉगल लावून रेबानचा गॉगल वगैरे लावून आपण अगदी वेगामध्ये जातो, समोरचा हात मात्र हेही आपल्याला कळत नाही. पुढे बघा, भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत, जीवनाचे टोक सहज सांधता येतात, थोडी त्वरा करावी लागते पण भरधाव वेगाने अंतर काढावे अशी स्थिती नसते. मुंबई सारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते, गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसांचे धावणे थांबते. आपल्याकडे अशी एक पद्धत आहे की पाश्चात्य देशामधली जीवनशैली स्वीकारली म्हणजे आम्ही फार मोठे. म्हणजे अमेरिकेमध्ये वर्षाचे 12 महिने कोट घालतात म्हणून आपल्याकडे 12 महिने कोट घातले तर तो मनुष्य गामाने मरेल. आपल्याला सवयच अशा पद्धतीची झालेली आहे की पाश्चात्य जीवनशैली म्हणजे स्टँडर्ड आहे हे आपण जे गणित डोक्यामध्ये ठेवलेलं आहे हे फार चुकीचं गणित आहे. त्यांची संस्कृती स्वीकारली म्हणजेच आपण कोणतरी महान होतो असा जो आपल्या मनामध्ये गैरसमज आहे तो पहिल्यांदा आपण काढायला हवा. लेखक त्याच्या पुढची उदाहरण देतो. बघा, आपल्याकडे वाहनांची गरज फार का नाही, आपल्याकडे अंतर कमी आहे, माणसं खूप आहेत, कामे फारशी नाही, जीवनाची टोके सहज सांधता येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मुंबई सारख्या विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांडलेले असते, गाड्या रुळावरून चालतात. लोकल ट्रेनचं जाळं जे मुंबईमध्ये अशा पद्धतीने व्यापलेलं आहे की सहजपणे तुम्ही त्या लोकलने प्रवास करू शकता. गर्दी हा एक जर पॉइंट सोडला तर बाकी सगळ्या दृष्टीने लोकल ही आपल्याला खूप चांगली ठरते. किंवा सार्वजनिक जी वाहन व्यवस्था आहे म्हणजे बस असेल किंवा अजून मेट्रो सारखी वाहन असतील ही सुद्धा आपल्या सोयीसाठी आहे. पण आपल्याला सवयच अशा पद्धतीची आहे की माझं स्वतःचं वाहन आहे, मी त्याच्यावरती बसणार आणि मी निघून जाणार. ती संस्कृती लेखक म्हणतो की आपल्याला फारशी गरजेची नाही. बघा, गाडीत चढले म्हणजे माणसांचे धावणे थांबते. जी स्थिती ही जी आपण मगाशी स्थिती आणि गती हे दोन भाग सांगितले त्याच्यामध्ये स्थिती की एकदा तुम्ही रेल्वेमध्ये चढलात की त्यापुढे रेल्वे प्रवास करते, आपल्याला धावपळ करण्याची गरज नाही. अशा पद्धतीने आपल्याला ह्या पाठाचा पहिला भाग विभागता येतो. याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.